महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून लक्ष असणाऱ्या बजेट यावेळी माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी अनेक व्यापारी आणि उद्योग क्षेत्रातील व सामान्य नागरिकांना परवडेल अशा अनेक सुविधा बजेटमध्ये मांडण्यात आल्या आहे. पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनच्या वतीने यादव व्यापार भवन येथे लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता अर्थसंकल्प बनविल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन. नोकरदार वर्गाची निराशा झाली असली तरी 2000 ते 15000 पर्यंत कर सूट मिळाली आहे असे मत पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कर सल्लागार उपस्थित होते. प्रथम म्हणजे मोदी सरकारचं म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि अरुण जेटली अर्थमंत्री दोघांचंही खरंच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. कारण 16व्या लोकसभेचं हे शेवटचं बजेट होतं. निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत 14-15 महिन्यांवरती आणि तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं निवडणुकीशी संबंधित असं कुठल्याही प्रकारचं घोषणा त्यांनी या ठिकाणी पॉप्युलर घोषणा केलेली नाही आहे. इन्कम टॅक्समध्ये बदल केलेले नाही आहेत परंतु काही प्रमाणामध्ये त्यांनी सॅलरीयर पब्लिकला थोडासा बेनिफिट दिलेला आहे. यावेळेस पहिल्यांदाच त्यांनी नोकरदार आणि छोटे उद्योगधंदा व्यापारी याच्यात बदल फरक केलेला आहे. व्यापाऱ्यांसाठी जे सूट दिली जाते ती न देता त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन हे सॅलरीवरती 40,000 देऊन पुन्हा एकदा स्टँडर्ड डिडक्शनचा या ठिकाणी उदय केलेला आहे. जो पूर्वी बंद केलेला होतो बऱ्याच वर्षापूर्वी ते पुन्हा एकदा स्टँडर्ड डिडक्शन 40,000 दिलेलं आहे आणि नोकरदारांना 2000 ते 15000 टॅक्समध्ये वेगवेगळ्या सेक्शन्सखाली जे बेनिफिट दिले त्यातून दिलेलं आहे. ही ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांसाठी त्यांनी या ठिकाणी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत. खूप काही म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिट असेल, टुरिझम असेल, ॲग्री टुरिझम असेल किंवा अनेक ॲग्री प्रोसेसिंग युनिट्स असतील आणि ॲग्रिकल्चर कंपनीज असतील याच्यावरती जो टॅक्स होता तो त्यांनी माफ केलेला आहे. हा खूप मोठा बदल ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी या बजेटमध्ये केलेला आहे. सेक्शन 80C म्हणा किंवा मेडिकल इन्शुरन्स म्हणा त्यामध्ये त्यांनी बदल दिलेले आहेत. परंतु त्यांनी डायरेक्टली 2.5 लाखाचं 3 लाख किंवा 3 लाखाचं 5 लाख असं जे काही लोकांचे धारणा होती की या बजेटमध्ये काहीतरी इलेक्शनच्या दृष्टीने पॉप्युलर बजेट होण्याच्या दृष्टीने काही घोषणा करतील त्याचं केलेलं नाही. याबाबतीत खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे की इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून हा बजेट त्यांनी सादर केलेलं आहे. काय झालेलं आहे GST आपण ज्यावेळेस GST चा विचार करतो तर GST Council आहे आणि GST संदर्भातील सर्व निर्णय हे GST Council घेईल असं आपण पार्लमेंटमध्ये कायदा पास करून केलेलं होतं. जरी अर्थमंत्री त्याचेच अध्यक्ष असले GST Council अध्यक्ष असले तर त्यांनी या बजेटमध्ये काही बदल करणं आवश्यक होतं. परंतु बजेटमध्ये जर आपण बदल केले तर कायद्यात रूपांतर होतं आणि ते ॲटलिस्ट वर्षभर तरी चालू राहतात. त्यांना GST Council प्रत्येक महिन्याच्या मीटिंगमध्ये बदल करण्याची सोय आहे, मुभा आहे. त्यामुळे त्यांनी आता या बजेटमध्ये GST बद्दल काही न बदल करता GST Council मधूनच बदल करणं आणि नोटिफिकेशन काढून सरकार ज्या काय चेंजेस करतील त्या करणं जास्त सोयीस्कर मांडलं असं मला वाटतंय. हा अर्थसंकल्प अतिशय पॉप्युलर अर्थसंकल्प होईल असं वाटलं होतं परंतु निवडणुकांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता अतिशय चांगला, मूलगामी आणि अत्यंत उत्तम असा हा अर्थसंकल्प जाहीर केला असं मला वाटतं. याचं मूळ कारण असं आहे की कर सवलती आम्ही टॅक्स प्रॅक्टिशनर नेहमी कर सवलती किती दिल्या याच्याकडे बघत असतो परंतु कर सवलती देणं हा अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश हा कधीच नसतो. GST लागू झाल्यानंतर जी कर भरणाऱ्या इन्कम टॅक्स भरणाऱ्या टॅक्स पेअर्समध्ये जी वाढ झालेली आहे ती वाढ अतिशय उल्लेखनीय असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण जर अनेक प्रगत राष्ट्र आणि अप्रगत राष्ट्र किंवा प्रगतिशील राष्ट्र यांचा जर तुलना केली तर प्रगत राष्ट्रांमध्ये जास्तीत जास्त डायरेक्ट टॅक्स भरणारे टॅक्स पेअर असतात पण अप्रगत किंवा प्रगतिशील राष्ट्रांमध्ये टॅक्स पेअरची संख्या कमी असते. आपण बघितलं असेल की GST लागू झाल्यानंतर टॅक्स पेअरची संख्या वाढलेली आहे आणि हा GST फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. हा संकल्प अर्थसंकल्प जाहीर करताना कुठल्याही प्रकारच्या कर सवलती न देता जास्तीत जास्त कर सवलती न देता हा संकल्प जाहीर केला याचाच अर्थ असा की आर्थिकदृष्ट्या आर्थिक आघाडीवर आपलं सरकार हे नक्कीच चांगलं काम करते.